वाशिममध्ये शेतकऱ्यांकडून चक्क दगडाची पेरणी केली गेलेली आहे. पीक कर्ज मिळालं नाही म्हणून पेरणीसाठी पैसे नाही आहेत म्हणून दगडाची पेरणी केलेली आहे. चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांवर दगडाच्या पेरणीची वेळ आली आहे. झोपलेलं सरकार आता तरी जाग होणार का असं शेतकऱ्यांचं सध्या म्हणणे आहे. शेतकरी अरुण लादे नावाच्या शेतकऱ्यावर दगडाच्या पेरणीची वेळ मालेगाव तालुक्यातील वसारी येथील अरुण लादे यांच्यावर ही वेळ आलेली आहे. या शेतकऱ्याने चक्क दगडांची पेरणी केलेली आहे. वाशिम मालेगाव तालुक्यातील वसारी येथील अरुण लादे या शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप मिळालं नाहीये त्यामुळे त्यांनी दगडांची पेरणी केली अशी बातमी समोर आलेली आहे. आताची ही सगळ्यात मोठी बातमी आहे. वाशिम मधून या शेतकऱ्याकडून चक्क दगडाची पेरणी केली गेलेली आहे. पीक कर्ज मिळालं नाही म्हणून ही दगडाची पेरणी त्यांनी केलेली आहे. आपण पाहतोय वाशिमची बातमी. वाशिम मध्ये शेतकऱ्याकडून चक्क दगडांची पेरणी केली गेलेली आहे. पेरणीसाठी पैसे नाही आहेत म्हणून चक्क दगडांची पेरणी वाशिम मध्ये एका शेतकऱ्याने केली आहे. चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांवर दगडाच्या पेरणीची ही वेळ आली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. झोपलेलं सरकार आता तरी जागा होणार का असं प्रश्न आता त्यांनी उपस्थित केलाय. आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो वाशिमची ही बातमी आहे. शेतकऱ्यांकडून चक्क दगडाची पेरणी केली गेलेली आहे. पीक कर्ज मिळालेली नाही आहेत. पेरणीसाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहेत म्हणून ही दगडांची पेरणी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांवर दगडाच्या पेरणीची ही वेळ आलेली आहे आणि झोपलेलं सरकार आता तरी जाग होणार का असा सवाल या शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. वाशिमची ही बातमी आहे. वाशिम मध्ये शेतकऱ्यांकडून चक्क दगडाची पेरणी करण्यात गेलेली आहे. यावर काही शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, पाहूयात. मी महाराष्ट्र बँकेचं कर्ज उचललेलं होतं. माझ्यावर ही वेळ आलेली आहे की माझं पेरणं न झाल्यामुळं मला दगड पेरण्याची वेळ येत आहे. तरीही फडणवीस सरकारला एक विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर कर्ज वाटप करावा. आपण पाहतोय वाशिमची बातमी आहे. वाशिममध्ये शेतकऱ्यांकडून चक्क दगडाची पेरणी केली गेलेली आहे. पीक कर्ज मिळालं नाही म्हणून पेरणीसाठी पैसे नव्हते म्हणून दगडांची ही पेरणी करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गोपाळ व्यास आपल्यासोबत आहेत. गोपाळ, काय अधिक माहिती आहे? नक्कीच प्राजक्ता, वाशिम जिल्ह्यातील एक वसारीतली शेतकरी आहे अरुण लादे. या शेतकऱ्याने दगडाची पेरणी केली आहे त्याच्या शेतामध्ये. हॅलो. नक्कीच गोपाळ, मग या शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे? सरकारकडून त्यांच्या काय मागण्या आहेत? त्याला पीक कर्ज पाहिजे होतं शेती पेरण्यासाठी पण ते बँकेने त्याला दिले नाही त्यामुळे त्याला दगडाची पेरणी करण्यास भाग पडले. नक्कीच गोपाळ, धन्यवाद दिलेल्या एकंदरीत सविस्तर माहितीबद्दल. तर आपण पाहतोय वाशिमची बातमी. वाशिममध्ये शेतकऱ्याकडून चक्क दगडांची पेरणी करण्यात आली आहे. पीक कर्ज मिळालेले नाही आहेत म्हणून पेरणीसाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणून त्यांनी ही दगडांची पेरणी केली आहे आणि चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांवर ही वेळ आली आहे आणि झोपलेलं सरकार आता तरी जाग होणार का असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. आपण पाहतोय वाशिम मधून ही मोठी बातमी येते. शेतकऱ्यांकडून चक्क दगडाची पेरणी केली गेलेली आहे. पीक कर्ज मिळालेली नाही आहेत. सरकारकडून पीक कर्ज देण्यात आलेली नाही आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने चक्क दगडांची पेरणी करण्यात आली आहे. चुकीच्या धोरणांमुळे या शेतकऱ्यांवर या दगडांची पेरणी करण्याची वेळ आली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर झोपलेलं सरकार आता तरी जाग होणार का असा सवाल या शेतकरी वर्गाने उपस्थित केलाय. वाशिमचे अरुण लादे नावाचे शेतकरी आहेत, त्यांनी ही दगडाची पेरणी केलेली आहे. आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो वाशिम मधला
अरुण लादे नावाचा शेतकरी आहे, त्याने चक्क दगडाची पेरणी केली आहे. पीक कर्ज मिळालेली नाही आहेत, पेरणीसाठी पैसे नाही आहेत, त्यामुळे दगडाची पेरणी करण्यात आलेली आहे. आणि झोपलेलं सरकार आता तरी जाग होणार का असा सवाल त्यांनी व्यक्त केलाय. एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळ आहे आणि आता वाशिम मध्ये शेतकऱ्यांकडून चक्क दगडाची पेरणी करण्यात आलेय. झोपलेलं सरकार कधी जाग होणार असा संतप्त सवाल शेतकरी वर्गाकडून निर्माण केला जाईल. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी प्रल्हाद शेळके कृषी अधिकारी आपल्या सोबत आहेत. प्रल्हाद जी काय सांगाल यावर? शेतकरी संदर्भात पावसाचा लहरीपणा आणि अनियमितता, त्यामुळे उत्पादनात घट होते आणि उत्पादन खर्च वाढतो. अशा प्रसंगी शेतकरी अडचणीतो हे बरोबर आहे. अशा बँकांनी थोडं शेतकऱ्याला जर मदत केली तर मात्र त्यापासून त्याला सावरायला नक्कीच मदत झाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच प्रल्हादजी, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल. तर आपण पाहतोय वाशिमची बातमी आहे. वाशिम मध्ये शेतकऱ्याकडून चक्क दगडाची पेरणी करण्यात आली आहे. पीक कर्ज त्यांना मिळालेलं नाही आहे, पेरणीसाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहेत, म्हणून चक्क दगडांची पेरणी करण्यात आलेली आहे. चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांवर या दगडांची पेरणी करण्याची वेळ आली आहे आणि हे झोपलेलं सरकार कधी जाग होणार असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित केला जातोय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.